हॅलो फ्रेंड्स, जेव्हाही वीज खंडित होते तेव्हा सर्वात आधी आठवण येते ती इन्व्हर्टरची. कारण आज विजेअभावी जीवनाची कल्पना करणे थोडं अवघडच आहे. मला माहिती आहे की तुम्ही जेव्हाही पॉवर बॅकअप सोल्युशनचा विचार करता तेव्हा गोंधळून जाता की आपल्या घरासाठी कोणता इन्व्हर्टर योग्य राहील, इन्व्हर्टर घेताना कोणत्या बाबी लक्षात घ्याव्या आणि आपल्या इन्व्हर्टरसाठी योग्य बॅटरीची निवड कशी करायची. तर सर्वात आधी जाणून घेऊयात आपल्या गरजेला. लोकांची घरं वेगवेगळ्या साईजची असतात आणि म्हणून प्रत्येक घराची पॉवर बॅकअपची गरज वेगळी असते. या व्हिडिओमध्ये आपण एक एक करून वेगवेगळ्या साईजच्या घरांच्या विजेच्या आवश्यकतेबाबत जाणून घेऊया आणि त्यानंतर निवड करूया प्रत्येक घरासाठी योग्य इन्व्हर्टर ऑप्शनची. या तर बघूया की 2 BHK साठी कोणता इन्व्हर्टर जास्त योग्य राहील. 2 BHK मध्ये साधारणतः ज्या उपकरणांचा बॅकअप हवा असतो तो आहे 1 TV विथ सेटअप बॉक्स, 5 LED बल्ब, 3 फॅन्स आणि 5 ट्यूबलाइट्स. आता या उपकरणांना चालवण्यासाठी आपल्याला 450 ते 490 वॅटच्या पीक लोडची आवश्यकता आहे. तुम्ही आपल्या घरच्या उपकरणांसाठी लोड कॅल्क्युलेशन आमच्या वेबसाईटवर सुद्धा करू शकता. जर तुमची 2 BHK पीक लोड रिक्वायरमेंट 450 आहे तर या लोडसाठी सर्वात योग्य इन्व्हर्टरचे ऑप्शन आहे इको वॉट निओ 800, इको वोल्ट निओ 850. 450 वॉट पीक लोड असलेल्या 2 BHK साठी तुम्ही 700 VA रेटिंगवाले हे इन्व्हर्टर घेऊ शकता. या दोन्ही इन्व्हर्टरमध्ये एक बॅटरी लागते. तर या आता बघू की या इन्व्हर्टरसाठी कोणती बॅटरी योग्य राहील. 4 तासाच्या बॅकअपसाठी पाहिजे 135 AH कॅपॅसिटी बॅटरी. 4 तास 30 मिनिटांच्या बॅकअपसाठी पाहिजे 150 AH कॅपॅसिटी बॅटरी. 5 तास 45 मिनिटांच्या बॅकअपसाठी पाहिजे 180 AH कॅपॅसिटी बॅटरी. 6 तास 30 मिनिटांच्या बॅकअपसाठी पाहिजे 200 AH कॅपॅसिटी बॅटरी. 7 घंटे 15 मिनिटांच्या बॅकअपसाठी पाहिजे 220 AH कॅपॅसिटी बॅटरी. जर तुमच्या 2 BHK पीक रिक्वायरमेंट 500 वॅट आहे तर इतक्या लोडसाठी सर्वात योग्य इन्व्हर्टरचे ऑप्शन आहेत इको वॉट निओ 900, इको वोल्ट निओ 950. 500 वॅटचा पीक लोड असलेल्या 2 BHK साठी तुम्ही 800 VA रेटिंगवाले हे इन्व्हर्टर घेऊ शकता. या दोन्ही इन्व्हर्टरमध्ये एक बॅटरी लागते. या तर बघू की या इन्व्हर्टरसाठी कोणती बॅटरी योग्य राहील. 3 तास 30 मिनिटांच्या बॅकअपसाठी पाहिजे 135 AH कॅपॅसिटी बॅटरी. 4 तासाच्या बॅकअपसाठी पाहिजे 150 AH कॅपॅसिटी बॅटरी. 5 तासाच्या बॅकअपसाठी पाहिजे 180 AH कॅपॅसिटी बॅटरी. 5 तास 45 मिनिटांच्या बॅकअपसाठी पाहिजे 200 AH कॅपॅसिटी बॅटरी. 6 तास 30 मिनिटांच्या बॅकअपसाठी पाहिजे 220 AH कॅपॅसिटी बॅटरी. बॅटऱ्यासुद्धा बऱ्याच प्रकारच्या येतात, जसे फ्लॅट किंवा ट्यूबवेलर. जर तुमच्याकडे पॉवर कट वारंवार होत असेल तर टॉल ट्यूबवेलर बॅटरी निवडा आणि जर पॉवर कट जास्त होत नसेल तर तुम्ही फ्लॅट प्लेट बॅटरी निवडू शकता. बॅटरीची किंमत तिच्या टाईप किंवा वॉरंटीवर अवलंबून आहे. आतापर्यंत आम्ही आपल्याला जीही माहिती दिलेली आहे त्या आधारे आपल्या 2 BHK साठी सर्वोत्तम इन्व्हर्टरचे ऑप्शन्स आहे 450 वॅटपर्यंतच्या लोड रिक्वायरमेंटसाठी इको वॉट निओ 800, इको वोल्ट निओ 850. 500 वॅटपर्यंतच्या लोड रिक्वायरमेंटसाठी इको वॉट निओ 900, इको वोल्ट निओ 950. इको वॉट रेंज लुमिनसची नंबर 1 रेंज आहे. हे स्क्वेअर वेव्ह इन्व्हर्टर रेंज आहे. तर इको वोल्ट निओ प्युअर साईन वेव्ह इन्व्हर्टर रेंज आहे. साईन वेव्ह इन्व्हर्टर नवीन टेक्नॉलॉजी आहे जो आपल्या कनेक्टेड अप्लायन्सची लाईफ वाढवते आणि एनर्जी लॉसेसला मिनिमाइज करतो. इन्व्हर्टर निवडण्यापूर्वी आधी आपल्या अप्लायन्सेसवर रेटेड पॉवर कन्झम्पशन जरूर चेक करा आणि जेव्हा आपण इन्व्हर्टर घ्याल तेव्हा इन्व्हर्टरचा पीक लोड आहे त्याच्या क्षमतेच्या 80% पेक्षा अधिक लोड देऊ नका. यामुळे आपल्या इन्व्हर्टरचा परफॉर्मन्स आणि आयुष्य दोन्ही वाढेल. आशा आहे की या व्हिडिओची योग्य इन्व्हर्टर निवडण्यासाठी मदत मिळेल. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटवर जाऊन आपल्या घराच्या गरजेनुसार लोडचे योग्य कॅल्क्युलेशन आणि आपल्या घरासाठी परफेक्ट इन्व्हर्टरची निवड करू शकता.